राज्यातील सीमा भागातील गावांचा कर्नाटकात जाण्यासाठी वाढता पाठिंबा। जत तालुक्यातील तिकोंडी उमराणी गावापाठोपाठ सिद्धनाथ येथील नागरिक कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक आहेत। याबाबत ग्रामपंचायतीने ठराव करण्याचा निर्णय घेतला आहे। सोमवारी ग्रामस्थांनी कर्नाटकचे झेंडे हातात घेऊन गावातून पदयात्रा काढली। कर्नाटक सरकारच्या बाजूने घोषणा दिल्या। जतपूर्व भागातील सिद्धनाथ गावापासून 2 किलोमीटरवर विजयपूर जिल्ह्याची सीमा आहे। कर्नाटक सरकार 3 वर्षांपासून मोफत तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी ओढापात्रात सोडत आहे। कर्नाटक सरकार त्यांच्या राज्यात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सुविधा व अनुदान देते। महाराष्ट्र सरकार म्हैसाळचं पाणी देणार असल्याचं सांगत 50 वर्षांपासून राजकारण करीत आहे। आम्हाला महाराष्ट्र सरकार कोणत्याही सुविधा देत नाही अशी येथील ग्रामस्थांची भावना आहे। सिद्धनाथ महाराष्ट्रात असून येथे उच्च शिक्षणाची सोय नाही, भाषेची अडचण आहे। येथे कर्नाटक महामंडळाच्या 4 बसेस तर महाराष्ट्राच्या 2 बसेस येतात। गाव पाण्यापासून वंचित आहे। मागणी पाठपुरावा करूनही एसटी व म्हैसाळ योजनेचं पाणी मिळत नाही। यामुळे संतप्त ग्रामस्थांनी कर्नाटकचा ध्वज घेऊन सिद्धेश्वर मंदिरासमोरून बसवेश्वर चौकापर्यंत पदयात्रा काढली। कर्नाटकात जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। माझं नाव बिराप्पा महादेव शिंदे, मी सिद्धनाथ गावचा सरपंच। कर्नाटक सरकारचं मी अभिनंदन करू इच्छितो, कारण 1984 म्हैसाळ सावा टप्पा योजनेची योजना मंजूर झाली। आज 35 ते 40 वर्ष झाला, आजपर्यंत प्रत्येक इलेक्शनमध्ये प्रत्येक पक्षाचे लोक येते म्हैसाळ सावा टप्प्याच्या नावावर इलेक्शन करत येतील। परत ते निवडून आले की परत ह्या तालुक्याकडे कोणी बघत नाही। महाराष्ट्रातील सगळा शेवटचा 288 पैकी लास्ट तालुका आहे, त्याच्यामुळे ह्या तालुक्याकडे कुठल्याही राजकीय पुढाऱ्याचं लक्ष नाही। त्याच्यामुळे तालुक्याचा विकास खुटलेला आहे आणि आमचं सिद्धनाथ गाव हे तालुक्यातील लास्ट टोकाचं गाव असल्यामुळं ह्या गावाची ओळख महाराष्ट्रात नसून जास्त कर्नाटकात आहे। आणि आमच्या इथल्या लोकांना जास्तीत जास्त कर्नाटकात पै पवणं आणि बाँड्रीजवळ असल्यामुळं आणि महाराष्ट्रातल्यापेक्षा कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी असू द्या मोफत लाईट आहे। महाराष्ट्रात कर्नाटकात मोफत लाईट आहे, महाराष्ट्रात काय नाही, बिल भरलं नाही तर लाईट कट करते ती, शेतकऱ्यांसाठी कर्ज भरपूर देते ती, सूट पण मिळते। महाराष्ट्रात कर्ज मागायला गेलं तर कर्ज मिळत नाही, कर्नाटकात तशी परिस्थिती नाही। शेतकऱ्याच्या संदर्भात कर्नाटकात कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या संदर्भात 1 नंबरचा त्यांचा निर्णय असतोय। आमच्या महाराष्ट्रामध्ये फक्त शेतकऱ्याचा वापर करून घेते ती राजकीयासाठी, परंतु शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी कुणीही त्याच्यावर विचार करत नाही। त्यामुळे आम्ही महाराष्ट्र सरकारला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही जर आमच्या ह्या तालुक्यातील जनतेच्या प्रश्नासंदर्भात तातडीनं निर्णय नाही केल्यास, जी तालुक्याच्या मानाने ज्या गावांना सुविधा दे पाहिजे त्या नाही दिल्यास आम्ही कर्नाटकात जाण्यास तयार आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री तुम्हाला सहभाग करून घेण्यासाठी तयार आहे सध्या, तर तुम्ही सर्व लोक कर्नाटकमध्ये जायला तयार आहे? होय, महाराष्ट्रातल्या सरकारने आमच्या ह्या सोयीसुविधा नाही पूर्ण केल्या तर कर्नाटक सरकार घ्यायला तयार असेल तर आम्ही जायलाच तयार आहे। महाराष्ट्र सरकारने आम्हाला एनओसी द्यावं कामर माहिती। कर्नाटक सरकार आहे।